गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे वी आर गोइंग टू लर्न सम रिमेन पार्ट ऑफ फैक्ट्री एक्ट 1948. ओके, इन आवर लास्ट लेक्चर वी हैव सीन अबाउट सम पार्ट ऑफ इंडियन फैक्ट्री एक्ट 1948 एंड इन दिस लेक्चर वी विल कंटिन्यू इट. ओके, नाउ सेकेंड पॉइंट, फैक्ट्री एनी प्रीमाइसिस वेयर. फर्स्ट पॉइंट, wherein 10 or more workers are working or were working on any day of the preceding 12 months and in any part of which a manufacturing process is being carried on with the aid of power. तर बघा, फॅक्टरीच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर एनी प्रिमायसेस म्हणजे कुठल्याही प्रिमायसमध्ये, म्हणजे कुठल्याही भागामध्ये फॅक्टरीच्या किंवा फॅक्टरी असलेल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना, वेअर इन 10 ऑर मोर वर्कर्स आर वर्किंग, ज्यावेळी 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर्स हे काम करत असतात, ऑर वेअर वर्किंग ऑन एनी डे ऑफ द प्रिसिडिंग 12 मंथ्स, त्याचबरोबर ते वर्षातल्या जे वर्षात जे 12 महिने असतात त्यातल्या कुठल्याही महिन्यात काम करत असतील तर, अँड इन एनी पार्ट ऑफ विच अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज बिईंग कॅरीड, आणि त्याचबरोबर फॅक्टरीच्या कुठल्याही अशा भागामध्ये जिथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही कॅरी केली जाते किंवा जिथं ॲक्च्युअलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होते ऑन विथ द एड ऑफ पॉवर, ज्यामध्ये वेगवेगळ्या पॉवर ऑफ एडचा वापर केला जातो, म्हणजे मग कुठल्याही प्रिमायसेसमध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक किंवा जास्त वर्कर्स महिन्यातल्या वर्षातल्या कुठल्याही महिन्यामध्ये काम करत असतील तर त्यांचा तिथे विचार केला जावा. आणि त्याचबरोबर सेकंड पॉईंट आहे बघा, वेअर इन 20 ऑर मोर वर्कर्स आर वर्किंग ऑर वेअर वर्किंग ऑर एनी डे ऑफ द प्रिसेडिंग 12 मंथ्स, किंवा अशा ठिकाणी जिथे 20 वर्कर्स काम करत असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर्स जर काम करत असतील आणि तेही महिन्यातल्या सॉरी वर्षातल्या कुठल्याही महिन्यातल्या दिवसामध्ये जर ते काम करत असतील, अँड एनी पार्ट ऑफ विच अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज बिईंग कॅरीड आउट, आणि अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही कॅरी केली जाते किंवा ॲक्च्युअलमध्ये होते, एड ऑफ पॉवर बट डज नॉट इन्क्लूड अ माइन ऑर अ रेल्वे रनिंग शेड, तिथं काय होतं तर एड ऑफ पॉवरचा वापर केला जातो, पण त्यामध्ये मग त्यांनी माइन म्हणजे खाण किंवा रेल्वे रनिंग शेड, रेल्वे रनिंगची जी शेड असते किंवा जो ट्रॅक असतो त्याचा काय केलेला नाही तर इथं समाविष्ट यामध्ये केलेला नाही असं आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणजे फॅक्टरीमध्ये असलेला कुठला प्रिमायसेस किंवा फॅक्टरीच्या अधीन असलेल्या किंवा फॅक्टरीच्या क्षेत्रामध्ये असलेला कुठल्या प्रिमायसेसचा वर्कर्सच्याकडून कशा पद्धतीनं काम केलं जावं किंवा कशा पद्धतीनं त्यांची काळजी घेतली जावी हे आपल्याला या सेकंड पॉईंटमधून लक्षात येतं. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात. पॉईंट नंबर 3, ऑक्युपायर. ऑक्युपायर ऑफ फॅक्टरी मीन्स द पर्सन हू हॅज अल्टिमेट कंट्रोल ओवर द अफेअर्स ऑफ द फॅक्टरी अँड वेअर द सेड अफेअर्स आर इंटरेस्टेड टू अ मॅनेजिंग एजंट, सच एजंट शॅल बी डीम टू बी ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी. आता ऑक्युपायर म्हणजे काय तर बघा, ऑक्युपायर ऑफ फॅक्टरी मीन्स द पर्सन हू हॅज अल्टिमेट कंट्रोल ओवर द अफेअर्स ऑफ द फॅक्टरी. ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीचा त्या फॅक्टरीमध्ये असणाऱ्या प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक योग्य प्रकारे किंवा चांगल्या प्रकारचा कंट्रोल आपल्याला पूर्ण त्या फॅक्टरीमध्ये चालत असलेल्या गोष्टींवरती दिसून येतो. द फॅक्टरी अँड व्हेअर द सेड अफेअर्स आर इंटरेस्टेड टू अ मॅनेजिंग एजंट, त्याचबरोबर हे सगळे अफेअर्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या फॅक्टरीमध्ये घडल्या जातात ते मॅनेजिंग एजंट, सच एजंट शॅल बी डीम टू बी ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी. तर अशा पद्धतीनं असे एजंट असतील जे अशा प्रकारच्या फॅक्टरीज काय करत असतील, ऑक्युपायर करत असतील, तर त्याचासुद्धा यामध्ये विचार केला जावा, मग त्यामध्ये ते डीम टू बी ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी.
त्यामध्ये बघा मग जे ऑक्युपायर असतात त्याच्या मानाने एजंट शाल बी डीम टू बी ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी. आणि अशा पद्धतीनं एजंट हे त्या फॅक्टरीचे किंवा त्या जी काय इंडस्ट्री जी काय कंपनी असेल त्याचे ऑक्युपायर असे समजले जातात. पॉईंट नंबर फोर्थ आहे बघा तर बघा पॉईंट नंबर फोर वेअर अ स्टेट गव्हर्नमेंट ऑर अ चीफ इन्स्पेक्टर रिफ्युजेस टू ग्रांट परमिशन टू द साईट कन्स्ट्रक्शन ऑर एक्सटेन्शन ऑफ फॅक्टरी ऑर टू द रजिस्ट्रेशन अँड लायसनिंग ऑफ अ फॅक्टरी. तर बघा समजा एखाद्या ठिकाणी काम करत असताना किंवा एखाद्या फॅक्टरीसाठी जर स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा चीफ इन्स्पेक्टर जे मेन अस पोलीस प्रमुख असतात त्यांनी जर समजा एखादी तुमची साईट सुरू असेल किंवा तुमचं कन्स्ट्रक्शन सुरू असेल किंवा तुम्हाला तुमच्या फॅक्टरीचं एक्सटेन्शन करायचं असेल म्हणजे फॅक्टरीचा विस्तार करायचा असेल अशावेळी तुम्हाला आधी ॲप्लिकेशन करावं लागतं की ते जर ॲप्लिकेशन त्यांच्याकडून रिफ्यूज केलं गेलं किंवा त्यांच्याकडून नाकारलं गेलं तर पुढं बघा तुम्ही काय करू शकताय. द ॲप्लिकंट मे विदिन 30 days ऑफ द डेट ऑफ सच रिफ्युजल अपील टू द सेंट्रल गव्हर्नमेंट इफ द रिफ्युजल इज फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट अँड टू द स्टेट गव्हर्नमेंट इन एनी अदर केस. तर बघा तर जर समजा तुमचं अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे जर रिफ्यूज केलं गेलं तर तुम्ही 30 दिवसांच्या आत म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमचं रिफ्युजल झालेलं आहे त्या दिवसापासून तुम्ही ती अपील टाकू शकताय टू द सेंट्रल गव्हर्नमेंट इफ द रिफ्युजल इज फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. समजा जर तुम्हाला राज्य सरकारकडून अशा प्रकारचं रिफ्युजल आलं असेल तुमच्या ॲप्लिकेशनला तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला काय करू शकताय तर त्या संदर्भात अपील करू शकताय. कधी तर तुमचं रिफ्युजल ज्या तारखेपासून ज्या दिवसाच्या तारखेपासून झाले त्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत द स्टेट गव्हर्नमेंट अँड टू द स्टेट गव्हर्नमेंट इन एनी अदर केस. आणि जर समजा दुसरं काही प्रॉब्लेम असेल म्हणजे चीफ इन्स्पेक्टरनी जर नाकारलेलं असेल तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन हे करू शकताय. ओके म्हणजे बघा चौथी एक तरतूद आहे तुमच्यासाठी. समजा जर तुम्ही आता आपण हा पूर्ण पॉईंट एकत्रितरित्या बघूया वेअर अ स्टेट गव्हर्नमेंट ऑर अ चीफ इन्स्पेक्टर रिफ्युजेस टू ग्रांट परमिशन टू द साईट. समजा एक स्टेट गव्हर्नमेंटच्या लोकांनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटने किंवा चीफ इन्स्पेक्टरनी तुमचं जे काही साईट सुरू असेल किंवा जे काही कन्स्ट्रक्शन सुरू असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या फॅक्टरीचं एक्सटेन्शन करायचं असेल तर अशावेळी समजा तुम्हाला आधी ॲप्लिकेशन द्यावं लागतं. ओके ते जर ॲप्लिकेशन स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा चीफ इन्स्पेक्टरनी नाकारलं किंवा रिफ्यूज केलं तर तुम्ही ज्या दिवशी तुमचं ते ॲप्लिकेशन रिफ्यूज केलं गेलेलं आहे किंवा नाकारलं गेलेलं आहे त्या दिवसाच्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत तुम्ही काय करू शकताय तर त्याच्या विरुद्ध अपील काय करू शकताय तर म्हणजे समजा जर स्टेट गव्हर्नमेंटने नाकारले असेल तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला अपील करू शकताय आणि जर समजा चीफ इन्स्पेक्टरने नाकारलं असेल तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला अपील करू शकताय. ओके किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असतील किंवा दुसरी कुठलीही केस असेल तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला अपील करू शकताय. पुढं बघा फॅक्टरी ॲक्ट हॅज फॉलोविंग प्रोव्हिजन्स फॉर वर्कर्स. मग फॅक्टरी ॲक्टने काही प्रोव्हिजन्स किंवा काही तरतुदी दिलेल्या आहेत बघा वर्कर्ससाठी किंवा कामगारांसाठी. फॉलोविंग इज द लिस्ट ऑफ प्रोव्हिजन्स ऑर सायलेंट फीचर्स ऑफ फॅक्टरी ॲक्ट. मग खाली आपल्याला एक लिस्ट दिलेली आहे किंवा आपण काही खास वैशिष्ट्य इंडियन फॅक्टरी ॲक्टचे असं सुद्धा त्यांना म्हणू शकतो तर ते आता आपण 1 by 1 बघूयात.
तर पहिला आहे बघा हेल्थ प्रोविजन्स, आरोग्याविषयी काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. ओके, सेकंड आहे सेफ्टी प्रोविजन्स, सुरक्षिततेविषयी काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढं बघा, थर्ड वन इज वेलफेअर प्रोविजन्स. त्यानंतर फोर्थ, थर्ड पॉईंट आहे बघा वेलफेअर प्रोविजन्स म्हणजे कुठल्या स्थितीमध्ये किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये किंवा त्या वर्कर्सच्या हितामध्ये असलेल्या काही तरतुदी. फोर्थ वन इज एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन्स, सुशिक्षित सुजाण आणि तरुण नागरिकांविषयी किंवा तरुण व्यक्तींविषयी असणारी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या तरतुदी. फिफ्थ वन इज ॲन्युअल लीव विथ वेजेस, वार्षिक सुट्ट्या विथ म्हणजे वर्कर्सच्या वेतनासहित त्यांना असलेल्या वार्षिक सुट्ट्या यांच्याविषयी असलेल्या तरतुदी. देन सिक्स वन इज डेंजरस ऑपरेशन्स, वेगवेगळे ऑपरेशन्स असतील त्या संदर्भातल्या तरतुदी. सेवन्थ वन इज एन्फोर्सिंग अथॉरिटी, अधिकारांविषयी असलेल्या तरतुदी. देन एट्थ वन इज ॲक्सिडेंट्स अँड डिसिजेस, अपघात आणि रोगराई या संदर्भात असलेल्या तरतुदी. देन नाइन्थ वन इज मिसकॅलिनियस प्रोविजन्स, काही गोंधळक स्थितीविषयी असलेल्या तरतुदी. अँड द लास्ट वन इज ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज, समजा काही दंड किंवा काही नुकसान भरपाई वगैरे असेल तर त्या संदर्भात असलेल्या तरतुदी. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला यामध्ये विचार केला गेलेला आहे. पुढं बघा, मग त्यातला पहिला पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे बघा, हेल्थ प्रोविजन्स म्हणजे आरोग्याविषयी असलेल्या तरतुदी. मग हे सगळं वर्कर्सच्या दृष्टिकोनातून आहे हे सुद्धा लक्षात सुद्धा. त्यातला पहिला आहे बघा क्लीनलीनेस, तुम्ही ज्या ठिकाणी काही काम करताय किंवा ज्या फॅक्टरीमध्ये ज्या कंपनीमध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय तिथं स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे वर्कर्सच्या दृष्टीनं. कारण समजा जर स्लीपरी एरिया असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर अशा ठिकाणी वर्कर्सना सतत ये जा करावी लागते आणि स्लीपरी एरियावरून घसरून पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मग वर्कर्सना त्याचा त्रास होण्याची किंवा अपघात होण्याची, मेजर किंवा मायनर अपघात होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच फॅक्टरीमध्ये वर्कर्सना कामावर ठेवत असताना तिथं स्वच्छता ठेवणे ही सुद्धा मॅनेजमेंटची तितकीच जबाबदारी आहे. सेकंड आहे बघा व्हेंटिलेशन अँड टेम्परेचर. वर्कर्स ज्या ठिकाणी काम करतात फॅक्टरीमध्ये तिथं भरपूर खेळती हवा असणं आवश्यक आहे जेणेकरून वर्कर्सना सफोकेट होणार नाही किंवा त्यांना श्वास घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर टेम्परेचर, जर टेम्परेचरचा विचार केला तर समजा बर्फाच्या वगैरे जर कारखाने असतील किंवा फॅक्टरीज असतील तर अशा ठिकाणी वर्कर्सना कुठल्याही प्रकारचा थंडीचा किंवा आपण म्हणतो की टेम्परेचर कमी वगैरे होण्याचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा त्या दृष्टीनं योग्य त्या फॅसिलिटीज किंवा योग्य त्या सोयीसुविधा फॅक्टरीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढं बघा, थर्ड वन इज आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन. तर बघा नेक्स्ट पॉईंट आहे आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन म्हणजेच कृत्रिम असलेला दमटपणा, म्हणजे फॅक्टरीमध्ये असलेल्याच गोष्टींमुळं तयार झालेला नैसर्गिक दमटपणा आणि कृत्रिम दमटपणा, म्हणजे साधारण ओलसर अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं ज्याच्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंवरती त्याचा परिणाम होऊन त्याचा वास येणे किंवा खेळती हवा न राहिल्यामुळे त्याचा मग वर्कर्सच्या आरोग्यावरती परिणाम होणे, अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी फॅक्टरीने त्या पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे. देन ओव्हर क्राऊडिंग, जास्त प्रमाणात एखाद्याच डिपार्टमेंटमध्ये जास्त लोकांची भरती करणं त्यामुळं ओव्हर क्राऊडिंग होणं आणि वर्कर्सना त्याचा त्रास होणं.
देन लाइटिंग योग्य पद्धतीचं जर सूर्यप्रकाश किंवा योग्य पद्धतीचं जर भरपूर लाईट असेल किंवा प्रकाश व्यवस्था असेल तर वर्कर्सना काम करत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि ते कॉन्सन्ट्रेटली किंवा अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेट देऊन चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. म्हणून लाईटिंगची व्यवस्थासुद्धा योग्य पद्धतीची असावी आणि भरपूर प्रकाश होईल अशी तरतूद केलेली असावी फॅक्टरीजमध्ये इंडस्ट्रीत किंवा कंपनींमध्ये. देन ड्रिंकिंग वॉटर, वर्कर्स ज्या ठिकाणी काम करत आहेत किंवा ज्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थाही चांगल्या पद्धतीची असावी जेणेकरून समजा जर ज्या काही टाक्यांमध्ये किंवा जिथं काही पिण्यासाठी पाणी साठवलं जातं तर ते टाकी असेल किंवा ड्रम असेल तर तो रोजच्या रोज स्वच्छ केला जावा आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरलं जावं जेणेकरून कुठल्याही रोगराईला म्हणजे पाण्यातून होणाऱ्या कुठल्याही रोगराईला वर्कर्स बळी पडणार नाहीत आणि त्याचा वर्कर्सना त्रास होणार नाही आणि वर्कर्सची हेल्थ ही नेहमी चांगली राहील. तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा इथे विचार केला जावा. आणि नेक्स्टचा पॉईंट आहे बघा बाथरूम. तर जे काही बाथरूम्स असणार आहेत फॅक्टरीजमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जिथं वर्कर्स काम करतात समजा जर लेडीज वर्कर्स असतील आणि जेंट्स वर्कर असे दोन्ही वर्कर्स असतील तर लेडीज बाथरूम वेगळं आणि जेंट्स बाथरूमची सुविधा वेगळी असावी. ओके, त्याचबरोबर ते वरचेवर साफ केले जावं, भरपूर पाण्याची सुविधा असावी जेणेकरून कुठल्याही वर्करला त्याचा त्रास होणार नाही किंवा अस्वच्छतेमुळे किंवा दुर्गंधीमुळे तिथे कुठल्याही प्रकारचे आजार पसरणार नाही. तर या सगळ्याची काळजी फॅक्टरीने किंवा कंपनीने ऑर्गनायझेशनने त्या त्यावेळी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून वर्कर्सना वर्कर्सची तब्येती चांगली राहील आणि आरोग्याविषयी तरतुदी पूर्ण केल्या जातील. देन लॅटरिन्स अँड युरिनल्स, तेच आत्ता मगाशी आपला पॉईंट झाला तोच की बाथरूम आणि जे टॉयलेट असतील तर ते लेडीज आणि जेंट्स वर्कर असतील तर त्या दोन्ही वर्करसाठी वेगवेगळ्या रूपात असावेत. ओके, त्याचबरोबर वरचेवर त्याचे ते साफ केले जावं आणि दुर्गंधी येऊ नये किंवा पाण्याचा ते त्या ठिकाणी भरपूर वापर केला जावा जेणेकरून वर्कर्सचं आरोग्य हे चांगलं राहील. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे बघा यातलाच त्याचबरोबर जे लास्टचा पॉईंट आहे बघा यातला हेल्थ प्रोव्हिजन्समधला स्पिटून्स म्हणजे ज्या काही पिकदानी असतील म्हणजे ज्यामध्ये लोक स्पिट करतात म्हणजे थुंकतात तर त्या स्वच्छ असाव्यात आणि वरचेवर त्या साफ केल्या जाव्यात. तिथंसुद्धा पाण्याचा भरपूर वापर केला जावा. ओके, जेणेकरून वर्कर्सच्या हेल्थच्या दृष्टीनं ते चांगलं राहील. तर त्यानंतर सेकंड पॉईंट आहे बघा सेफ्टी प्रोव्हिजन्स, तर सुरक्षिततेच्या विषयी असलेल्या तरतुदी, फेन्सिंग ऑफ मशिनरी. तर बघा फेन्सिंग ऑफ मशिनरी, मशिनरीच्या जे काही पाती असतील किंवा जे काही तलवारीच्या पात्यांसारखी असणारी पाती असतील तर ती योग्य रीतीनं लावली गेलेली असावीत. सेकंड, टेकिंग प्रिकॉशन्स व्हाईल वर्किंग ऑन मशिनरी इन मोशन. ज्या हलणाऱ्या म्हणजे सतत किंवा कंटिन्युअस हलणाऱ्या मशीन्स आहेत तर त्या मशीन्सवरती जे काही वर्कर्स काम करत आहेत तर त्यांची सतत काळजी घेतली जावी. त्याचबरोबर त्या ते कुठल्याही प्रकारचा तिथं अपघात होणार नाही किंवा वर्कर्सना त्रास होणार नाही अशा पद्धतीची काळजी तिथं घेतली जावी. नेक्स्ट पॉईंट आहे बघा डिव्हायसेस फॉर कटिंग ऑफ पॉवर फ्रॉम रनिंग मशीन्स इन इमर्जन्सी शॅल बी प्रोव्हायडेड. त्याचबरोबर समजा रनिंग मशीन्स ज्या असतात म्हणजे सतत कंटिन्युअस चालणाऱ्या ज्या मशीन्स असतात त्या डिव्हायसेस जर कटिंग ऑफ झालं त्यांची पॉवर तर इन इमर्जन्सी शॅल बी प्रोव्हायडेड. तर ती इमर्जन्सी तिथल्या तिथं ती जी काय पॉवर असेल ती प्रोव्हाइड केली जावी. देन केसिंग ऑफ मशिनरी, तर
त्याचबरोबर बघा, केसिंग ऑफ मशिनरी म्हणजे मशिनरीचं जे काही वरचं वेष्टन आहे किंवा आच्छादन आहे ज्यापासून मशीन झाकली जाते, तर ती योग्य झाकण्याची सुविधा असावी काम झाल्यानंतर. ओके, जर ती तशाच पद्धतीनं उघडी राहिली तर त्याला गंज चढण्याची किंवा त्याच्यामध्ये काही अडकून बसण्याची किंवा त्यापासून वर्कर्सना काही वेगळा त्रास होण्याची शक्यता असते. देन हॉईस्ट अँड लिफ्ट्स, तर ज्या काही अवजड वस्तू असतील ज्या उचलण्याची सोय असेल तर ते काम झाल्यानंतर ते बंद केलं आहे किंवा नाही याची दक्षता घेणं किंवा याची काळजी घेणं गरजेचं आहे. देन लिफ्टिंग मशीन्स, चेन्स, रोप्स अँड लिफ्टिंग टॅकल्स, त्याचबरोबर ज्या उचलता येणार ज्या सहज उचलता येण्यासारख्या असणाऱ्या मशीन किंवा चेन्स, त्याला त्या मशीन्स उचलताना लागणाऱ्या साखळ दंड किंवा रोप्स किंवा दोरे अँड लिफ्टिंग टॅकल्स किंवा ते उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, तर या सगळ्यात योग्य कंडिशनमध्ये आहेत की नाहीत किंवा त्यांचा वापर होत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात घडून येणार नाही, ते योग्य स्थितीमध्ये आहे किंवा नाही, त्यांचं वरचेवर ग्रीसिंग किंवा त्यांचं वरचेवर होत असलेलं ऑइलिंग वगैरे व्यवस्थित आहे किंवा नाही हे बघणंसुद्धा फॅक्टरीची गरज आहे. देन रिव्हॉल्विंग मशिनरी, सॉरी, तर बघा, रिव्हॉल्विंग मशिनरी म्हणजे ज्या मशिनरी, तर बघा, रिव्हॉल्विंग मशिनरी म्हणजे ज्या गोल फिरणाऱ्या मशीन्स असतात, तर त्या मशीन्समध्ये सुद्धा काही अडकणार नाही. किंवा समजा वर्कर्स, लेडीज वर्कर तिथं काम करत असेल तर त्यांचे केस किंवा साडी असेल किंवा ड्रेसची ओढणी वगैरे असेल तर ते अडकणार नाही त्यामध्ये. त्यासाठी त्यांना वेगळ्या प्रकारचा युनिफॉर्म दिला जावा. ओके, त्याचबरोबर त्यांचे केस हे शक्यतो टाईट केलेले असावेत, म्हणजे बांधलेले असावेत नेहमी, जेणेकरून असल्या कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. देन एक्सेसिव्ह वेट्स, त्याचबरोबर जास्त प्रमाणात असलेलं किंवा जादाचं असलेलं वजन, यामुळेसुद्धा वर्कर्सना कुठला त्रास होणार नाही याचा विचार केला जावा. देन प्रोटेक्शन ऑफ आईज, डोळ्यांसाठी म्हणजे जर समजा सतत डोळ्यांनीच काम करावं लागत असेल, म्हणजे एखादी वस्तू चेक करण्याचं असेल किंवा अगदी आता आपण जर वेल्डिंगचं काम बघितलं असेल तुम्ही, तर त्यांना सतत ते वेल्डिंगच्या म्हणजे डोळ्यांनी सतत तिथं अगदी छोटे छोटे त्याचं लोखंडाचा किस करावा लागतो किंवा त्याच्यापासून छोटे छोटे पार्ट तयार करावे लागतात किंवा छोटे छोटे पार्ट जोडावे लागतात. तर अशावेळी काय होतं तर सॉरी फॉर युअर अनकन्व्हिनियन्स. ओके, तर बघा, जर तर अशावेळी डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच डोळ्यांना प्रोटेक्शन देणं किंवा त्यांची काळजी घेणं हे सुद्धा वर्कर्सच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव हा डोळे मानला जातो आणि म्हणूनच प्रोटेक्शन ऑफ आईज हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इथं मानला गेलेला आहे. देन प्रिकॉशन्स अगेन्स्ट डेंजरस फ्युम्स, गॅसेस एक्सेट्रा, त्याचबरोबर बघा, जे काही फ्युम्स असतील किंवा गॅसेस असतील, तर जे डेंजरस लीक होणारे वायू असतील किंवा गॅसेस असतील, तर यापासून घ्यावं याची काळजी. देन प्रिकॉशन्स अगेन्स्ट फायर, त्याचबरोबर आगीपासून घ्यावं याची काळजी. मग त्या संदर्भात असलेले युनिफॉर्म असेल किंवा कपडे असतील, तर त्या त्यावेळी त्या त्या गोष्टींचा त्या त्या ठिकाणी काम करत असताना वापर करणं खूप गरजेचं आहे. ओके, देन थर्ड पॉईंट, वेलफेअर प्रोव्हिजन्स, म्हणजे वर्कर्सच्या हितसंबंधी असलेल्या काही तरतुदी. त्यात पहिला पॉईंट आहे बघा, वॉशिंग फॅसिलिटी, सेकंड सिटिंग फॅसिलिटीज. वॉशिंग फॅसिलिटी म्हणजे काही जर कपडे वगैरे धुण्याची सोय असेल तर, सेकंड सिटिंग फॅसिलिटीज बसण्यासाठी असलेली सोय,
देन फर्स्ट एड ॲप्लायन्सेस, समजा प्रथमोपचार पेटी वगैरे असेल तर जर अगदी किरकोळ जखम झाल्यानंतर वापरायची असते ती. देन कॅन्टीन्स, उपहारगृह, समजा एखाद्या वेळेस डबे वगैरे आणण्यासाठी वर्कर्सना वेळ मिळत नाही तर अशावेळी त्यांच्या उपहाराची किंवा नाश्त्याची जेवणाची सोय असावी. त्याचबरोबर शेल्टर, रेस्ट रूम, लंच रूम्स, त्याचबरोबर त्यांना असलेली रेस्ट रूम असेल किंवा जेवण करण्यासाठी असलेली निवांत जागा असेल तर या सगळ्यांचा सुद्धा इथं विचार केला जावा. आणि लास्टचा पॉईंट आहे बघा, वेलफेअर फॅसिलिटीज. त्याचबरोबर वेलफेअर फॅसिलिटीज या गोष्टींचा सुद्धा इथं विचार केला जावा. ओके, म्हणजे वर्कर्सच्या हितसंबंधी असलेल्या गोष्टी. सॉरी, देन पुढं बघा, वर्किंग आवर्स, आवर्स ऑफ वर्क. त्या वर्किंग आवर्समध्ये पहिला पॉईंट सांगितलेला आहे बघा त्यांनी, आवर्स ऑफ वर्क. नो ॲडल्ट वर्कर शॅल बी रिक्वायर्ड ऑर अलाउड टू वर्क इन फॅक्टरी फॉर मोर दॅन 48 आवर्स इन अ वीक अँड फॉर मोर दॅन 9 आवर्स इन अ डे. तर बघा, जे काही अडल्ट वर्कर असतील तर अडल्ट वर्कर्सच्या बाजूने जर विचार केला गेला तर नो अडल्ट वर्कर शॅल बी रिक्वायर्ड ऑर अलाउड टू वर्क इन फॅक्टरी फॉर मोर दॅन 48 आवर्स इन अ वीक अँड मोर दॅन 9 आवर्स इन अ डे. 9 तासांपेक्षा जास्त त्यांना काम दिलं जाऊ नये आणि अडल्ट वर्कर्सना किंवा ज्येष्ठ कामगारांना, आणि आठवड्यातल्या 48 तासांपेक्षा जास्त त्यांना काम दिलं जाऊ नये. ओके, सेकेंड, हॉलिडेज. नो अडल्ट वर्कर शॅल बी रिक्वायर्ड ऑर अलाउड टू वर्क इन अ फॅक्टरी ऑन वीकली हॉलिडे. म्हणजे जी आठवड्याची सुट्टी असते त्या दिवशी त्या अडल्ट कामगारांना बोलवू नये कामासाठी. देन ओवरटाईम वेजेस. वेन अ वर्कर वर्क्स फॉर मोर दॅन 9 आवर्स इन अ डे ऑर फॉर मोर दॅन 48 आवर्स इन एनी वीक, ही शॅल बी एंटायल्ड टू वेजेस ॲट द रेट ऑफ ट्वाईस हिज ऑर्डिनरी रेट ऑफ वेजेस. तर बघा, ओवरटाईम वेजेस कशा पद्धतीनं लावला जातो, तर एखादा वर्कर्स वर्क्स फॉर मोर दॅन 9 आवर्स इन अ डे, 9 तासांपेक्षा जर एका दिवसामध्ये जास्त काम करत असेल तर, आणि 48 तासांपेक्षा जास्त तास एका आठवड्यामध्ये काम करत असेल तर तो कशा, तर ते कशामध्ये विचारात घेतले जातात, तर त्यांचा दिवसाचा जेवढा पगार असतो त्याच्यापेक्षा दुप्पट पगारामध्ये किंवा आठवड्याचा जो काही पगार असतो त्याच्यापेक्षा जास्त पगारामध्ये त्यांचं वेतन हे काढलं जातं. ओके, तर बघा, इथं आपण इथंपर्यंत तुम्हाला हे लेक्चर समजले असं मी गृहीत धरते. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. मध्ये मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला त्याबद्दल सॉरी. ओके, देन थोडं मोबाईलवरती लेक्चर करत असल्यामुळं तसे टेक्निकल प्रॉब्लेम्स येत राहतात, तरीही त्याबद्दल परत एकदा सॉरी. आणि जर समजा तुम्हाला काही यामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज टाकू शकताय किंवा पर्सनली कॉल करू शकताय. ओके, आणि आत्तापर्यंत जे लेक्चर्स झालेले आहेत किंवा जे काही व्हिडिओज टाकलेले आहेत त्याचा नीट अभ्यास करा. आता तुमची सेकंड युनिट टेस्ट होणार आहे. ओके, थँक्यू.